आमदारांना काहीच भेटलं नाही ना. ते म्हणतात की हे सगळे फिरून आले, आम्ही म्हणतात काय आपलं घरातून उतरले. आणि चर्चा केल्यानंतर जेव्हा खात्री पटली, विश्वास बसला, त्यानंतर जे आहे पुढची पावलं उचलण्यात आलेली आहे. दादा पक्षाचे प्रमुख आहेत, यापुढे राहतील, अशा प्रकारची वाच्यता त्यात केलेली आहे. निवडणुका पार पडल्या वर्षभरापूर्वी जे शिवसेनेसोबत झालं तेच राष्ट्रवादीसोबत झालेलं सध्या दिसत आहे. आणि आता तुम्ही निवडणूक आयोगात सुद्धा गेला आहात, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार असतील अशा प्रकारात. वर्षापूर्वी वेगळं झालं होतं. वर्षापूर्वी सगळ्यांना चांगली मोठी ट्रीप घडली होती, सुरत, गुवाहाटी, गोवा. काय ते आपल्या आमदारांना काहीच भेटलं नाही ना. ते म्हणतात की हे सगळे फिरून आले, आम्ही म्हणतात काय आपल्या घरातून उतरले आणि आम्ही तिकडे गेलो. त्यामुळे वर्षापूर्वीची गोष्ट जी जरा वेगळी होती, ती जरा फार हिंदुस्थान टूर झाली होती. आमच्याकडे काय फक्त गावातून सभेच्या ठिकाणी एवढंच राहिलं होतं. पण एक आहे की नाही म्हटलं तरी जे मागच्या वर्षी घडलं, निवडणूक आयुक्त भारताचे आणि मग त्यातून जे काही निर्माण झालेले प्रश्न, कायदेशीर प्रश्न, त्याची उत्तरं, सुप्रीम कोर्टाने केलेली त्याची उकल, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत सांगितल्या गेल्या, या सगळ्यांचा अभ्यास जे आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला सरकारमध्ये जायचं ठरलं, त्यावेळेला ह्या सगळ्याचा पूर्ण अभ्यास, वेगवेगळे कायदे तज्ज्ञ त्यांच्याशी चर्चा करून त्यानंतर जे आहे निर्णय घेण्यात आलेले आहे. आणि काल जसं सभेमध्ये सांगितलं, त्या सगळ्या कायदे तज्ज्ञांनी आम्हाला जे सांगितलं की असं जे या मार्गानं गेलं तर कुठेही डिस्क्वालिफिकेशन होणार नाही. दोन चार कायदे तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जेव्हा खात्री पटली, विश्वास बसला, त्यानंतर जे आहे पुढची पावलं उचलण्यात आलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुमच्या पक्षाचे आता अजित पवार असतील अशा प्रकारे तुम्ही निवडणूक आयोगाला अफिडेव्हिट दिले, पत्र दिले, त्याच्यामध्ये सांगितलं, खरंच असं आहे का? कारण आतापर्यंत तुम्ही शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हणत होता. हे खरं आहे, आम्ही सरकारमध्ये सामील व्हायच्या अगोदर या संदर्भामधलं जी काही कागदपत्र, सह्या, ज्या काही करायच्या आहेत त्या केलेल्या आहेत. तुम्हाला आता कळलंच आहे, ते आम्ही दाखल सुद्धा केलेलं आहे. आणि अजितदादा पक्षाचे प्रमुख आहेत, यापुढे राहतील, अशा प्रकारची वाच्यता त्यात केलेली आहे. जितेंद्र आव्हाडांचं फार प्रेम दिसलं तुमच्यावरती, या संदर्भात काय सांगा? आमचे फार दिवस जुने मित्र आहेत, एकत्र काम केलं आहे, त्यामुळे आमच्यावर जास्त प्रेम असणं स्वाभाविक आहे. आता हे सगळं प्रेम जे आहे, सगळ्यांचं प्रेम एकमेकांवर असं काही माझ्यावर सगळ्यांवर आहे, पण हे असलेल्या प्रेमामुळे जे आहे त्या पद्धतीनं जर पक्षामध्ये जर वातावरण जर निर्माण झालं असतं तर कालच्या काय सगळ्या ज्या घटना ज्या आठवड्यातल्या झाल्याही नसत्या कदाचित.